आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकोटच्या संयुक्त त्रिमूर्ती यंगस्टार मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन. प्लास्टिक बंदीची केली जनजागृती. सुळकोटमधील संयुक्त त्रिमूर्ती यंगस्टार मंडळाच्या वतीनं दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात. जनजागृती, समाज प्रबोधन केले जाते. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त त्रिमूर्ती यंगस्टार मंडळाच्या वतीनं मराठी शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर प्लास्टिकचे न होणारे विघटन, प्लास्टिकपासून निर्माण होणारा धोका आदीची जनजागृती मंडळाच्या वतीनं पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आली. या मंडळानं यावर्षी झुल्यावर बसलेल्या आकर्षक स्त्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या कामी अध्यक्ष अनिल खंडराळे, उपाध्यक्ष ब दादासो कोठावळे, खजिनदार राकेश हुन्नुरगे, सदस्य बंडू कुमार, संदीप गोटखिंडे, श्यामगोंडा हुन्नुरगे, युवराज माने, प्रवीण कोठावळे, ओमकार कोठावळे, पवन कोठावळे, प्रज्वल कोठावळे, रणजित हुन्नुरगे, ओमकार हुन्नुरगे, पांडुरंग माने, रोहित हुन्नुरगे, अमोल हुन्नुरगे, विजय कोळी, सचिन टेळे, बाबासो हुन्नुरगे, प्रमोद गोटखिंडे, सातगोंडा कुंभार आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी सुळकोटहून प्रदीप खोत. 2018 हे त्रिमूर्ती यंगस्टार मित्र मंडळाचे 25वे वर्ष आहे. या आधी आम्ही भरपूर प्रकारचे उपक्रम मंडळामार्फत राबवलेले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण, यावर्षी आम्ही 25 वर्ष कम्प्लीट आहे. त्यासाठी आम्ही वृक्ष दत्तक योजना, आम्ही ग्रामपंचायतीमार्फत काही वृक्ष घेतलेत, ते शाळेच्या आवारात लावून त्याची जोपासना आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमार्फत केली जाते. त्रिमूर्ती मित्रमंडळाची स्थापना 1983 साली 93 साली झालेली आहे. सध्या 2018 पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रमाचे ठेवलेले आहे. त्यामध्ये मानव जातीला वेगवेगळ्या प्रकारचा संदेश आम्ही देत आहोत.